पोलीस स्टेशन हद्दीत दोन आरोपींना फिर्यादी महिलेची फसवणूक करत तिच्याकडून सोन्याचे दागिने चोरी केले होते. तर या प्रकरणी तपासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून 39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. पाचपावली पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली होती. ही फर्यादी महिला ही बारसेन नगर स्मशानघाट समोरील दुकानातून चिकन खरेदी करून रस्त्याने पायदळ आपल्या घरी जात असताना फिर्यादीला अंदाजे 25 वर्ष वयोगटातील दोन अनोळखी इसम भेटले व ते दोन्ही इसम फिर्यादीसोबत दूध डेअरी चौक ते चारकबा चौककडे बोलत जात असताना त्यांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन कपड्यात गुंडाळलेले बंडल दिले व फिर्यादीच्या कानातील सोन्याच्या बिऱ्या तसेच काळे मणी व 16 ग्राम गहुमणी असलेली गळ्यातील पोत असा ऐकून 37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन गेले. यावर पोलिसांनी तपास केला असता गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे तर चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त देखील करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. पोलीस स्टेशन पाचपावली येथे अपराध क्रमांक 801/22 कलम 419 420 37 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 10/6/2022 ला संध्याकाळी 5 ते 5:30 दरम्यान यातील ज्या फिर्यादी आहे श्रीमती लीलाबाई वामन बरवट वय 60 वर्षे या दूधडेरी चौकाकडून चार खंबा चौकाकडे जात असताना यातील जे आरोपी आहे जे अनोळखी आरोपी होते त्यांनी त्या महिलेशी तिला बोलण्यात गुंगवून तिच्यासोबत जात असताना एका कपड्यामध्ये कागदी बंडल गुंडाळून तिला दिले आणि ते पैसे म्हणून सांगितले आणि तिच्या कानातले टॉक्स आणि सोन्याचे मणी वगैरे तिला फसवणूक करून लुबाडणूक करून पळून गेले होते. अत्यंत ब्लाइंड स्वरूपाचा हा गुन्हा होता. आरोपीचा कोणताही क्ल्यू आमच्याकडे नव्हता. DP पथकाचे पोपनी जायभाय आणि त्यांचं पथक अत्यंत परिश्रम घेऊन CCTV आधारे आणि आरोपींनी जे गुन्ह्यात वाहन वापरलं होतं त्याच्या आधारे आरोपी निष्पन्न केले. आरोपीकडून गुन्ह्यात जो फसवणूक करून चोरून घेऊन गेले होते तो सगळा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे. त्याचप्रमाणे सदर आरोपी हे पोलीस स्टेशन बजाजनगर आणि पोलीस स्टेशन सक्करदरा येथे सुद्धा त्यांनी गुन्हा केल्याचे त्यांनी कबुली दिली होती. त्यामधील सुद्धा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे. आरोपीचं नाव आहे गोपाल अर्जुन बघेल वय 27 वर्षे राहणार प्लॉट नंबर 37 दत्तनगर भीम बघेलच्या घरी भाड्याने बेसा रोड पोस्टेल बेलतरोडी. आणि आरोपी क्रमांक 2 आहे शंकर उर्फ शँकी चुन्नीलाल डाबी वय 25 वर्ष राहणार नागदा गाव टावर चौराया टालजवळ आप्पाचे घरी भाड्याने थाना सब्जी मंडी जिल्हा उज्जैन मध्य प्रदेश हल्ली मुक्काम खापरी नाका द्वारका हॉटेल जवळील बंद इमारतीचे खाली पोस्ट सोनेगाव असे हे दोन आरोपी आहे. यांचे इतरही साथीदार आहे. ही आंतरराज्यीय टोळी आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जे वयोवृद्ध महिला आहे त्यांना महिला किंवा पुरुष त्यांना बोलण्यात गुंगवणे आणि त्यांना पैसे खोटे कागदी बंडल देऊन हे पैसे आहे आणि तुझे दागिने आम्हाला दे असं बोलण्यात गुंगवून त्यांच्याकडून दागिने लुबाडणूक करून पळून जायचे सवयीचे आहे. या आरोपीवर वेगवेगळ्या राज्यामध्ये भरपूर गुन्हे दाखल आहेत आणि नागपुरात सुद्धा बजाजनगर परत सक्करदरा आणि पाचपावली या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते. त्याच्या अनुषंगाने आम्ही माझ्या DB पथकाने पोलीस स्टेशन पाचपावलीचे जे PSI जायबाय DB पथक इन्चार्ज आहेत त्यांनी आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कठोर परिश्रम घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि त्यामध्ये एकूण 1,74,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सोन्या चांदीचे दागिने आणि इतर रोख रक्कम याच्यासह 1,74,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपीचा PCR घेऊन त्याच्याकडून अजून किती गुन्हे उघडकीस येत आहेत याबद्दल आम्ही सखोल तपास करीत आहोत. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपूर इज फेमस फॉर संतरे टाइगर जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.